सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या विरोधात अमर मित्र मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत येणाऱ्या काळात काँग्रेसचं सरकार आणावं लागेल, कारण जुनं ते सोनंच असल्याचं आवाहन मयुरीताई शिंदे यांनी केलं. पेटीएम ही चायनीज कंपनी आहे, तर कुठेही घोटाळा झाला तर आपण काय चायनामध्ये जायचं का हे सगळं सोडवायला? की बाबा सोडवून दे करत सांगा बरं मला तुम्ही. इथे जर पैशाचा घोटाळा झाला तर आपण चायनामध्ये जायचं का? त्या मोदीला पकडायचं? अरे जागे वा जागे, बस झालं. किती नोटाबंदींच्या प्रवाहात वाहतोय आपण. अरे काळा पैसा काढायची पद्धत वेगळी असते. रेड टाका ना तुम्ही, इन्कम टॅक्सची रेड बोलवा तिथे. इन्कम टॅक्सची रेड पडली असती आपोआप काळा पैसा बाहेरच येणार आहे ना. आज तुम्ही भाजपच्या लोकांकडे बघितलं, त्या दिवशी आमदारच होते वाटतं त्यांचे, त्यांच्या गाडीत जवळपास 65 लाख रुपये काळा पैसा सापडला. आणि स्टेटमेंट पेपरला काय दिले की बाबा 10 लाख रुपये होते. अरे खोटं बोलताय, किती चांगलं सांगायला लागलंय. म्हणजे आज आमची वडवडीतली किंवा अख्ख्या प्रभागातली लोक ही निरागस समजून तुम्ही राहताय का? आम्हाला निरागस समजताय का? मला मोदींना फक्त एक चारच प्रश्न विचारायचे की आज जे बीजेपीचे तुम्ही ऑफिस टाकलेले आहात ते कॅशलेस व्यवहार आहे का विथ कॅश आहे? येणाऱ्या काळात प्लीज जे आपलं जुनं सरकार होतं तेच सरकार आपल्याला आता पुन्हा आणायचं आहे. आणि येणाऱ्या काळात काँग्रेसच्या सोबत तुम्ही सर्वांनी राहिलंच पाहिजे, कारण जुनं ते सोनं आहे. लिहून घ्या माझ्याकडून, जुनं ते सोनंच आहे. कधी काँग्रेस पक्षाने कुठल्याही माणसाला व्यक्तीला लांब आणि दुरावलेलं नाही आहे. आपल्यावरती एक संगीत जबाबदारी आहे. हा हात फक्त हा हात नाही आहे तर आशीर्वादही देतो वर. जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी तो हात उचलला जाणार आहे. त्यानंतर विशेष मुलाखतीत मयुरीताई म्हणाल्या की निरक्षर नागरिकांना कॅशलेस करणं सोपं नसून मानल्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना सुद्धा फी माफी मिळावयास हवी. गोरगरिबांना याचा खूप त्रास होतोय. आज आपल्या पैशासाठी म्हणजे निंदकाला बोलण्याला संधी देताय तुम्ही की आपल्या पैशासाठी लाठीमार खायला लागतोय, एवढी घाणेरडी गोष्ट आम्ही आजपर्यंत कुठे बघितलेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी की किती वेळ तुम्ही तासनतास आजी आजोबांना उभे करणार आहेत रे? आता आमच्या वडार समाजाला सगळ्यांना कुणाला ATM स्वायपिंग मशीन येत नाहीये, कोणाला येते? सगळे अंगुठे छापेत. आम्ही शिकवायचं काम करतोय पण आम्ही कितपत लोकांना शिकवणार आहे? विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. तुम्ही मल्ल्याला माफ करताय ना, मग आमच्या विद्यार्थ्यांना का नाही माफ करते? काय बरोबर आहे का नाही? आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा माफ केलं पाहिजे. आमचे विद्यार्थी सुद्धा तेवढेच कष्ट करतायत. आता वडरवाडीत येऊन बघा ना तुम्ही की बाबा किती कामं करतायत, किती गोरगरीब आहेत. आज तुम्ही तुमच्या आईला लाईनीत उभी करू शकता, म्हणजे तुम्हाला काहीच नाही आहे. 93 वर्षाची बाई एक लाईनीत उभी राहते, 93 वर्षाच्या. आम्ही आमच्या आईला डोळ्याच्या म्हणजे पलकोपे आखूके पलकोपे रखते आहे.